दरम्यान विनायक मेटे यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे, एक इंजेक्शन जे जे रुग्णालयामध्ये या पार्थिवाला देण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी दिली. पोस्टमॉर्टम झालेलं आहे, याच्या पुढे काही मेडिकल पर्पजसाठी जे जे हॉस्पिटलला एक 10 मिनिटांसाठी नेणार आणि तिकडनं वडाळ्याला त्यांचं जे घर आहे त्या तिकडे नेऊन मग पुढे बीडला त्यांच्या मूळ गावी या इकडे अंत्यदर्शनासाठी नेणार आहे. जे जे रुग्णालयात नेण्याचं नेमकं काय कारण होतं, एक इंजेक्शन या ठिकाणी मिळत नाही अशी माहिती मिळाली होती, या संदर्भात काय स्पष्टता आहे? नाही, मुळात ते मेडिकल पर्पजसाठी जे इंजेक्शन लागतं ते जे जेलाच अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्या तिकडे मेडिकल पर्पजसाठी नेण्यात आले. आणखीन एक शंका आहे, मागच्या अनेक वेळ झाला अशी देखील माहिती येते की ते बाय रोड पार्थिव घेऊन जाण्यात येणार आहेत, याबद्दल काही स्पष्टता मिळाली आहे का एअरलिफ्ट करणार आहे? नाही, इकडे अजून त्या संदर्भातलं कलेक्टरांना आणि बाकी सगळ्यांना आदेश हे शासनाने दिलेले आहेत. माननीय फडणवीस साहेब स्वतः याच्यामध्ये आणि लक्ष घालून आहेत, तर निश्चितपणे योग्य ती व्यवस्था पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. आपण पाहिलं असेल निरंजन डावखरे यांना स्वतः माहिती दिलेली आहे, या ठिकाणाहून आता जे जे रुग्णालयाच्या दिशेने पार्थिव घेण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी एक इंजेक्शन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर अगदी 10 मिनिटाचं ते छोटं काम करून थेट पार्थिव जे आहे ते वडाळा येथल्या त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येणार आहेत. कॅमेरामन अरविंद वारगेस, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.